नमस्कार, मोनानेट विजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी राम जंजाळ। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने सिल्लोड शहरातील बाजारपेठेत दुपारच्या वेळी ग्राहकांची संख्या रुळावली। व्यापाऱ्यांचा व्यापारपेठेमध्ये कापड टाकून सावली निर्माण करण्याचा प्रयत्न। धुलीवंदनाची उत्तर भारतात असलेली परंपरा जोपासत सिल्लोड येथे गुरुवार रोजी सनातन ब्राह्मण संघाच्या वतीने पारंपरिक गीते गाऊन साजरा करण्यात आला रंगोत्सव। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यात येऊन गुरुवार रोजी रंगपंचमी उत्साहात साजरी। आणि नाथषष्ठीच्या निमित्ताने सिल्लोड तालुक्यातील श्री क्षेत्र मुर्डेश्वर येथून पैठणकडे निघालेल्या पायदिंडी सोहळ्याचं फुलंब्री येथे भाविकांच्या वतीने करण्यात आलं स्वागत। उन्हाची तीव्रता वाढू लागल्यानं सिल्लोड शहरातील बाजारपेठेत दुपारच्या वेळी ग्राहकांची संख्या रुळावलेली असल्याचं दिसत असल्याचं चित्र दिसून येत आहे। उन्हाची तीव्रता आता वाढू लागल्याने मानवी जीवन आता सावलीचा आधार घेताना दिसतंय। सकाळी 8:30 वाजेपासूनच उन्हाचे चटके बसायला लागलेत। उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक ऐन उन्हाच्या वेळी घराबाहेर निघणं टाळतायत। वाढत्या उन्हामुळे सिल्लोड शहरातील बाजारपेठेवरही परिणाम झाला असून दुपारी 12 ते 5 या कालावधीमध्ये ग्राहकांची संख्या बाजारपेठेमध्ये रुळावत चालल्याचं चित्र आहे। रुळावलेल्या ग्राहकांच्या संख्येमुळे व्यापारी वर्ग चिंतेत पडलाय। चाणाक्ष व्यापारी मंडळींनी ग्राहकांचं उन्हापासून बचाव करण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी मिळून व्यापारपेठेत सावलीसाठी आपल्या दुकानांसमोर हिरव्या कापड्याचा मंडपच जणू टाकलाय। या मंडपामुळे थोडीफार सावली राहत असून या सावलीमुळे ग्राहक वर्गाला चांगला दिलासाही मिळतोय। वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड। धुलीवंदनाची उत्तर भारतामध्ये असलेली परंपरा जोपासत सिल्लोड येथे गुरुवार रोजी सनातन ब्राह्मण संघाच्या वतीनं पारंपरिक गीते गाऊन रंगोत्सव साजरा करण्यात आला। देशामध्ये विविध ऋतूनुसार वेगवेगळे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। त्यातल्या त्यात सप्तरंगांची उधळण करणारा सण म्हणजे होळी व धुलीवंदन। हा सण संपूर्ण देशभरामध्ये उत्साहात साजरा केला जातो। उत्तर भारतामध्ये धुलीवंदनाच्या निमित्तानं सुमारे 5 दिवस रंगोत्सव साजरा केला जातो। त्यात धुलीवंदनाच्या दिवशी विविध पारंपरिक गीते तसेच रंगोत्सवाची गीते गायली जातात। हीच परंपरा सिल्लोड शहरातील सनातन ब्राह्मण संघाच्या वतीने प्रतिवर्षी कायम ठेवली जाते। विविध पारंपरिक गीते गाऊन रंगोत्सव साजरा केला गेला। या रंगोत्सवामध्ये शहरातील प्रसाद परिवार मोठ्या संख्येने सहभागी होऊन पारंपरिक गीते गायली। यावेळी संघाचे अध्यक्ष भास्कर प्रसाद शुक्ला, सुरेश शर्मा, विजय शर्मा, सुनील प्रसाद, अतुल प्रसाद, युवराज प्रसाद, स्वप्नील प्रसाद, विशाल पांडे, रोहित प्रसाद, सचिन प्रसाद, कृष्णा वाघ, बापूसाहेब आव्हाड, सुनील दीक्षित आदींसह इतरांची उपस्थिती होती। वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यात येऊन गुरुवार रोजी रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आले। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे होळी व रंगपंचमीचा सण बुधवार आणि गुरुवार रोजी पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची नासाडी न करता तरुण युवकांनी एकमेकांना कोरडा रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आणि कोरड्या रंगांची उधळण करण्यात आली। बुधवार रोजी येथील होळी चौक, शिवाजी चौक व दुर्गादेवीच्या परिसरामध्ये मानाच्या असलेल्या अनिष्ट रूढी व वाईट प्रवृत्तीची जमा करून आणलेल्या होळीची सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान येथील संजय जोशी यांच्या मंत्रोपचारामध्ये उपस्थित यजमान ग्रामस्थांच्या हस्ते होळीची विधिवत पूजा करून सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत होळी पेटवण्यात आली। पोलीस पाटील नासिर तडवी, कोतवाल गुलाब तडवी, सरपंच शिवाजी चंदनसिवे, फौजदार संदीप सावळे, माधवराव मोरे, एकनाथ लोखंडे, नारायण मोरे, नामदेव मोरे, श्रीरंग चंदनसिवे आदींची यावेळी उपस्थिती होती। होळी हे साक्षात लक्ष्मीचं रूप असल्यानं गावातील सुवासिनी महिलांनी होळीची हळदी कुंकू वाहून मनोभावे पूजा केली व गोड पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला। गुरुवार रोजी स्नेह आणि मैत्रीचा संदेश देणारा व बच्चे कंपनीसह तरुण तरुणींचा आवडता असलेला सण रंगपंचमी उत्साहात धुमधडक्यात साजरा करण्यात आला। यावर्षी सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असल्याने मात्र तरुण युवकांनी पाण्याची नासाडी न करता एकमेकांना कोरडा रंग लावून होळी खेळायला पसंती दिली, पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला। रंगपंचमीच्या दिवशी सकाळपासूनच युवक व बच्चे कंपनी हाताला रंग लावून गावामध्ये गटागटाने फिरताना दिसत होते व आपले सवंगडी मित्र यांना गुलाबी, भगवा, लाल रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा देत होते। वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा। सिल्लोड तालुक्यातील वरुड येथे होळी व धुलीवंदनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला। सिल्लोड तालुक्यातील वरुड येथे होळी आणि रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला। बुधवारी सायंकाळी येथील मंदिरासमोर सर्व गावकऱ्यांनी एकत्रित येत होळी पेटवली। या ठिकाणी महिला भगिनींनी पुरणपोळीचा नैवेद्य होळीला दाखवला, त्याचबरोबर इतरांनाही होळीचं दर्शन घेतलं। दरम्यान गुरुवार रोजी सकाळपासूनच गावामध्ये रंगपंचमीचा उत्साह दिसून आला। बच्चे कंपनींसह
थोरा मोठ्यांनीही या ठिकाणी नृत्य खेळत रंगांची उधळण करत रंगपंचमी उत्साहात साजरी केल्याचं चित्र दिसून आलं. वृत्तप्रतिनिधी हरिदास खंबाट, वरुड पिंपरी. नाथषष्ठीच्या निमित्तानं सिल्लोड तालुक्यातील श्री क्षेत्र मुर्डेश्वर इथून पैठणकडे निघालेल्या पायदंडी सोहळ्याचं फुलंब्री येथे भाविकांच्या वतीने स्वागत करण्यात आलं. नाथषष्ठी निमित्त सिल्लोड तालुक्यातील मुर्डेश्वर इथून पैठणकडे पायदिंडी मार्गस्थ झाली आहे. या पायदिंडीचं फुलंब्री येथे आगमन झाल्यानंतर भाविकांच्या वतीने दिंडीचं स्वागत करण्यात आलं. यावेळी नगराध्यक्ष सुहास श्रीसाठ, उपनगराध्यक्ष इंदुबाई मिसाळ यांच्या वतीने दिंडीचं स्वागत झालं. मुर्डेश्वर संस्थानाचे पीठाधीश ओंकारगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सदर दिंडीचं यावर्षी आयोजन करण्यात आलंय. गेल्या 16 वर्षापासून फुलंब्री येथील प्रसिद्ध व्यापारी तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष योगेश मिसाळ यांच्या इथे या दिंडीचा मुक्काम राहतो. दिंडीची सर्व व्यवस्था मिसाळ कुटुंबाच्या वतीने करण्यात येते. मंगळवार रोजीही फुलंब्री येथे दिंडी आली असता गावकऱ्यांच्या वतीने सदरील दिंडीचा आदर सत्कार करण्यात आला. दिंडी फुलंब्री शहरातील मुख्य रस्त्यावरून जात असताना टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हरिनामाच्या जयघोषानं शहर दुमदुमून गेलं होतं. याप्रसंगी विष्णू वानखेडे, भगवान वानखेडे, माजी पंचायत समिती सभापती संतोष जाधव, वाल्मिक जाधव, एकनाथ ढोके, गणेश राऊत, संतोष जाधव, गणेश मिसाळ, भगवत वाघ, सकाराम चोपडे, जीवन राऊत, किशोर ठोंबरे आदींसह भाविकांची उपस्थिती होती. दिंडीने मुक्काम करून पुढे दिंडी पैठणकडे मार्गस्थ झाली. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने सिल्लोड शहरातील बाजारपेठेत दुपारच्या वेळी ग्राहकांची संख्या रोडावली. व्यापाऱ्यांचा व्यापारपेठेमध्ये कापड टाकून सावली निर्माण करण्याचा प्रयत्न. धुलीवंदनाची उत्तर भारतात असलेली परंपरा जोपासत सिल्लोड येथे गुरुवार रोजी सनातन ब्राह्मण संघाच्या वतीने पारंपरिक गीते गाऊन साजरा करण्यात आला रंगोत्सव. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यात येऊन गुरुवार रोजी रंगपंचमी उत्साहात साजरी. आणि नाथषष्ठीच्या निमित्ताने सिल्लोड तालुक्यातील श्री क्षेत्र मुर्डेश्वर येथून पैठणकडे निघालेल्या पायदिंडी सोहळ्याचं फुलंब्री येथे भाविकांच्या वतीने करण्यात आलं स्वागत. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.